सरकारनामा 360 मध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिन मध्ये महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत, मात्र सुरुवात करूयात हेडलाईन्सनी। हेडलाईन्स प्रस्तुत करता आहेत रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला। पापड सीझन आला, घेऊन रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला। नोएडाच्या खासगी हॉस्पिटलमध्ये 24 तास लसीकरण, मग महाराष्ट्राशी दुजा भाव का? महाराष्ट्रातील जनतेचा सवाल। जळगावमध्ये कोरोनानंतर मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम आजाराचं संकट, कोरोनामुक्त झालेल्या मुलांमध्ये आढळत आहेत लक्षणं, आतापर्यंत 15 रुग्णांचा मृत्यू। मराठा आरक्षण प्रश्नी संभाजीराजे छत्रपती आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात पवारांनी नरोवा कुंजरोवाची भूमिका सोडावी, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन। काँग्रेसचं उद्या देशभरात मोदी सरकार विरोधात आंदोलन, मोदी सरकारला 7 वर्ष पूर्ण होण्यानिमित्त 7 प्रमुख मुद्द्यांचे प्रातिनिधिक पुतळे जाळणार। चंद्रपूरनंतर गडचिरोलीतही दारूबंदी हटण्याची शक्यता, पालकमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय, विजय वडेट्टीवार यांचे संकेत। राज्यात साहित्यातील प्रादेशिक वाद चव्हाट्यावर, साहित्य संस्कृती विश्वकोश मंडळाच्या फेररचनेत पुणे मुंबईकरांचीच वर्णी, प्रादेशिक वादाला सरकार खतपाणी घालत असल्याचा आरोप। इंधन दरवाढी विरोधात शिवसेना आक्रमक, मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयासमोर पोस्टरबाजी, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर पोस्टर हटवले।